काय करते मामा तुझं वय किती आणखी तुझं वय किती माझी दोन पोरं झालीत माझी बी दोन पोरं झाली तर व्हिडिओ करण्याचं खास कारण अंकिता जर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसल्याच अंकिताचा पप्पा म्हणजे आमच्या आईचा भाऊ आमचा मामा आज त्याच्या बहिणी लिहायला आलाय मामा सर काय आज सर हा का आलाय न्यायला बाबा काय तिला बरं वाटत ना एक 15 दिवस नेतो की विश्रांतीला तिला काय झालं तिला काय झालं तुझ्या संगत राहून राहून तिला वैतागले ती अंकिल ठेवून जायचं अंकिला घेऊन जा का म्हणजे अंकिल घरातलं काम कोण करणार माझ्या बायकोला काम लावत नाही मी चलू राय वर बस कुठं वर बसू तुझा बाबा तुझ्या अत्तेला न्यायला अत्तेला घ्या नेम म्हणून का तुला काय जर झालंय मी बोललो बायकोला काय म्हणू मी मग काय कोण मग काय कोण काय माने ठेव बाई दुसरी आहे काय काम कर बघ की लगेच खुश होतो नाही काही तर जातो कल्याणी आणते का लोक पहिला तिला कल्याणी आणली पिंडली तर आणि थोडे दिवस आणि कट्टा आला आणि जरा बाबा म्हणणार आणि थोडे दिवस यायला खूप दिवस होतो सांगाय सरपंचात लक्ष घाल दुसरं काय नाही हा माणसं सरपंचात लक्ष घालावं काय म्हणलं हे काय नाही दुसरं काय यायला काय म्हणायला बघ काय म्हणायला मिळतं काय आत्तीला आम्ही घेऊन चाललोय मम्मी म्हटलं तू राहा बरोबर आहे की नाही मी सगळी काम माझ्या बायकोला लावू सोडण्यासारखी माझी गाय इथलं इथं हे करते खोटाड्रा कल्याणी तू येत जरा तू नाही तू जरा येत का नाही माझ्या बायकोला का काढला होती तू मी काय म्हटलं आज काम माझी आई घरातलं करते म्हटलो माझी आई काम करते म्हटलो म्हणे म्हणजे तुला सिद्ध करायचं आहे की कल्याण करत नाही असं असं नाही आहे कसं असते लक्षात ठेव मामा नाही नाही मामा कसं असते लक्षात ठेव बायको माझी काम करतात 70% करतात 30% आहे करते बर आता वयानुसार वयानुसार तिचं काम कमी होत गेलं का 30% काढे भविष्यात तुला आम्ही 20% देणार मग 10% देणार मग 5% देणार कवा देणार नंतर अशी वेळ येणार की सगळे काम तू झोपून राहायचं सगळे काम आम्हाला करणार तू राणी सारखं जर आहे बहीण जड झालं भाड्या बघ की नितीश काय काय घालाय बसलाय कोण सांभाळत नाही सर गेलं कोण सांभाळत हे तुला मान्य ना मान्य नाही जगात नेहमच आहे जगात नेहमच आहे लेखी करते घरात गेले कशाला आल्या कवा लागला म्हणतच नाही म्हणतच नाहीत कोण बंद कर आणखी वाढ चांगले करून घालते अपेक्षा काय तुझ्या
नाही मामा काय हे जर सायलेंट करते मी काय म्हणालो मामा काय अपेक्षा तुला जावा एखंड मी तुला मागेच काय सांगितलं कसला बी असू दे करत तुझ्यासारखा नको कल्याणी आमची चुकल्या तुला करून घेऊ चुकलो कोण नाही आता का मान खाली गेली रे डोळ्यात पाणी आलं रे माझ्यासारखं श्रीकृष्ण तुला कोणाला मिळेल श्रीकृष्ण विचार तुझं लई काय ते प्रत्येक बायकांचं मी बोललो कोण बोलला श्रीकृष्ण बोलला मी बोललेलं काय आजपर्यंत काय खोटं झालंय काय तू बोललो कस माझ्या बाबतीत तर काय बोललो को बाबा माझ्या डोक्याला ताप मी आता जरा उठलोय त्या आजारात ना त्या डोक्याला माझं टेन्शन नको काय होय काय बोलतोय काय तरी बोलतोय काय आता ते काय म्हणतो माझ्या बाबतीत काहीतरी बोलला तर काय करायचं बाबा तू काय बोललो तू चुक होतो आणखीच्या बाबतीत आज मी या ठिकाणी भविष्यवाणी चांगलं बोल आणखीचं शुभ बोलणाऱ्या तुळशी विवाहाच्या आज ठरणार जानेवारीच्या दरम्यान आणखीच्या लग्नाचा मुहूर्त निघणार वा 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 चांगलं आणि एकाची वाट लागणार का वाट नाही तुझं वाटतो वाटतो तुला काय सोन्यासारखे बाबा घट्ट म्हणून सगळे निघतारला तुझा बाबा हे मान्य केलंस का मी मान्य केलंस काय मान्य केलंस तू बी मान्य कर तुझी काही केसर भुगत होती तुझं सांग पाहिला केसर पण तर आज या ठिकाणी आणखी आपल्याला सांगणार आहे तिला नवरा कसा हवा असं पूर्वी सांगतो पण एवढ्या काय एवढं विषय घ्यायच नाही काय किती सांग तुला अगं नाही आवड निवड तर म्हणजे अपेक्षा काय मामा तुझा आई बाबा करून घेते तुझा आई बाबा जे करून देणार ते करून घेणार मला मान्य आहे पण मी काय म्हणायला लागलोय अजून मग बरं आणखी राहतो तू सांग एक थोड्याफार अपेक्षा म्हणजे त्यातलं कोण बाहेर येतात जातीवर तर मराठा शहाण्णव कोळी पाहिजे हा दाद्या अजून मामा काय अपेक्षा काय नाही बाबा थोडी शेती असाव थोडी शेती म्हणजे साधारणतः 8-10 एकर तर पाहिजे कारण आपल्याकडे 12-14 एकर आपलं तोला मुलं पण पाहिजे ना आणि सर्व्हिस पण पाहिजे सर्व्हिस सरकारी नसली तर चालते सरकारी काय चालतं आणि बिझनेस असलं तर एक नंबर हा एक नंबर हा एक नंबर आणि साधारणतः लोकेशनचा काय विषय आहे अंतर तिचं काय मत आहे एका एसटीनं यावं हा अर्धा तासा रस्त्यात म्हणजे ही 15 दिवसाला घरला यावं एक वेळेस तू एका 1.5 दिवसात येणार आहे मी 15 दिवस नाही घ्या पडतोय तू मग काय रोज अंतर चाल साधारणतः पोरगड्यांच्या 20-30 लाख रुपये तर पाहिजे महिन्यावर तेवढं काही आहे काहीच बोलतो आणखी असं सोनं घालणार आणखी अयोप्पा अयोप्पा दोन मिनिटाला आणखी पडणार कशी तर आमच्या आणखीचं वजन साधारणतः 38 किलो आहे आणि आमच्या अंकीला साधारणतः पाऊस पडला की कुणाकुणाच्या घरात भजी बघायची जे आवड आहे छत्री किन करते अशी गरज आहे गल्लीत आणि काय डगत काय असं तुला चहा आलाय आणि अंकी तुला चहा का नको आई तुला मधी मधी आलं काय राऊंड किती दिवस अक्कीचे पाठ घेऊन राहणार आहे तू सगळं वाट तुझ्यासाठी अक्कीने झिल्ली पाठीवर तुझ्यासाठी सगळं वाट अक्कीने झिल्ली पाठीवर काय फरक नाही मला जर ते अंकीला भेटला तर ते अजित पवार सारखा बलवान विचारांचा पाहिजे नाही तर त्याला सोचणं काय अवघड नाही खान तशी माती आणि अति तशी भाची झाल्या भाची दूध 2.5 काकण तर चुडाय बघा 2.5 काकण चुडाय भाची
हाँ साधारणतः पाऊस पडला की भजी आणि डबो आणि ती तांदळाच्या खिरीचं काय वालगाची खीर आमची त्या खिरीचं काय विषय ते डबा घेऊन यायचं ते डबा घेऊन घरांनी तिला आवडत्या आवडत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणजे मी आणखी आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी आम्ही काय करणार सगळी अशी वहीनं तिथे जेवायला बसणार ते पिरायचे तर खपली गावाची खीर असणार तेव्हा तेव्हा आणखीन मला शिकवली काय सांगायला आता 16 वर्षाच्या इथे तू आणि वयावर आला की त्यावेळी मला तिने शिकवली तिचे पट्टे खीर भात दूध आणि आमटी मिक्स करून खायचं खर सांग मला तू शिकवलीस का नाही मी कशी तू शिकवलं कालच तू खीर कसं खायचं बघितलं लोक मामा आमटी आणि पांढरा भात उगे मसाले नाही पांढरा मसाले भात होता काल नाही नाही काल खाल्लो नाही मी काल जेवलो नाही मी रात्री बायको माझी जेवली नाही बायको जेवून बसली हे जेवलं काय बायको जेवून बसली ती काय बोलतोय जेवून बसली का आमच्या तुम्हाला काय बोलते झालं आमचं नाही झाले हारसे आमचं म्हणून मला सांगत आले आई आणि मम्मी बघ की जेवले अगोदर आणि आमचा पप्पा जेवले म्हणून सांगा नाही मला हारशा मला आजी जेवल्या की नाही आमची मम्मी म्हणून मला विचारले मी म्हटलं वय बाबा जेवले की माझ्याबरोबर म्हणता म्हणतोय आमचं बाबा जेवलं नाही ही जीव तू काय एकदम लवकर येतोस लेट नेतोस ह्याचं काय काल बदल मुलगा 25 वर्षाचा असावा 25 ते 27 आणि उंची मुलाची साधारणतः 5 फूट 8 इंच 8-9 इंच तरी असावी त्याच्यामध्ये गिड्ड्या मुलांनी अजिबात बायबेटा पाठवू नका अजित मम्मा तुझा नंबर काय माझ्या का तुझ्या तर बायोडेटा मला तुम्ही काय करा इचलकरंजीपासून साधारणतः 100 किलोमीटर 100 वय लय झालं की ते काय बोल गा 50 का 100 लग्नाचा विषय बनतो काय पडलं नाही पलीकडे सळ्या टाकल्यात बांधकाम चालय ना पलीकडे वाढवलं ना मी 4000 स्क्वेअर फूट जा तू काय स्वप्नात आहेस काय कसं आहेस ये बघ की स्वप्नात आहे का बघ ते आपलं काढलं की नाही बाजूल करते मला हात दुखाला सगळं बस की माझ्या गाडवे आल्या तू आजच्या व्हिडिओची मालकीन कोण आणखी नाही रे उगच काय तर बोललो विषय आवडत नाही कुठला विषय राहिला निवांत राहू दे उगच कशाला राह की निवांत मी तुला नको म्हटलं हर्ष म्हणतोय आणखी आली आमच्या घरात हर्ष वातावरण वाय वाय एवढं मात्र तू मला सांगतो जो कोण इजळा करून घे अजित मामा माझ्या आईची शपथ घेत जातो माझ्या आईची शपथ घेत जातो ज्या घरात ही जाईल त्या घरातल्या सासून सासऱ्यानं आणि नवऱ्यानं आणि हिच्या नंदनं आणि हिच्या दिरानं म्हणजे जी कोण भेटतील सरासरी ही पाच नाती भेटत्या त्यातलं एका दुसरं कॉम्प्रोमाइज असते तर त्यांनी जर हिच्या बरोबर मित्रासारखं राहिलं तर घर हे आपली हसवणार तुम्हाला सांगतो आमच्या घरात ही यायचं कारण आणखी इकडे यायचं कारण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या आईची तब्येत परवा दिवशी बिघडली अचानक रविवार होता ना तर रविवारी अचानक बिघडली म्हणजे काय अचानक जरा बीपी वगैरे वाढला आम्ही नेलो जो आम्हाला तेव्हापासून दोघं इथे नाही गाजावाजा काय सिनेनं बोलली काय तर सासू सासूचं वाढला बीपी आटलं काय नव्हतं नाश्ता करून दिलंय आणि नाश्ता वाढत काय बीपी वाढत कारण काय पावभाजी खाल्ल्या पावभाजी करून उपीट खाल्ल्या उपीटात मीठ कमी म्हणतात मीठ घातल्या त्यांना बीपी वाढला मी खरं तर हे विषय कुठं आहे सासूचं विषयच नाही नाही आहे पण कारण काय म्हणजे आणखी जरा पुढे तर आपण आता हिंदी व्हिडिओ नाही हिंदी काय नाही
बी टॅलेंटेड एक मिनिट आहे आपल्याकडे भाषा मराठी भाषा आपली मराठीच आहे गो व्हिडिओ आता पुढचा हिंदी करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला लोक सांगणार की तुम्ही हिंदी बोलायचं का नाही बोलायचं सो आज हमारे पास यहाँ पर मौजूद है मिस्टर मिस अंकिता एंड मिस्टर अजित राजाराम खोत इन आवर मामा इन घोसरवाड ये अपने पास आयो मिक्स वो होते कि माझं कसं ते 14-15 भाषेचं लँग्वेज हे असल्यामुळं मी अरब येते सौदी येते तुर्की येते अफगाणिस्तानी येते बांगलादेशी येते पाकिस्तानी येते शायद कुठे म्हटलं तसं हिंदी टॉक टू उडकायला हिंदी हिंदी मध्ये बोलायचं नाही मराठीत हिंदी बोल बघा ट्राय करायला दुनिया आहे ते घर पे आहे त्यावर उसको उठा कर ले गई किधर लेके गए उधर उधर से मेरे को लेके गए ऐसा हीरो मिलेगा नहीं ऐसा ऐसा ये छाप छाप वो तो है पर मुझे यहाँ से उठा के जब लेके गए तो मुझे अमेरिका लेके गए तो अमेरिका लेके जाने के बाद उन्होंने मुझे संशोधन रूम में रखा अमेरिका लेके अमेरिका लेके इसको परोड़े की क्या उसको परोड़ने का मेरा खर्च है क्या उसको क्या ईमान को क्या देने वाले को वो अरे उतना वो खर्च करते है तो रोकड़ा देगी तो क्या वो देंगे रोकड़ा क्या वो अपने पास अभी रोकड़े है ना अभी है अभी है उस समय रोकड़े का रोकड़ा कर देंगे अंकिता जी तो आप यहाँ पर बताइए हमें आपको क्या लगता है हमारे बारे में अच्छा बकवास लगता है आप मुझे बकवास लग रहे हो अभी समय अबे साले नहीं मैं सारा मराठीत बोलती हिंदी अपनी भाषा का सोडायचं ते झाला विषय पण मला म्हणाला तू हिंदी जरा बोलून दाखव नाही मला येत नाही अरे चुकून एखादं हिंदी ह्याच्यामध्ये हिंदी प्रांतामध्ये काम करणार हिंदी प्रांतामध्ये काम करणार स्थळ तुला आलं तर अचानक तुला उद्या दिल्लीला उठून जायला लागलं तर चुकून पर्यंत अगं चुकून पंतप्रधानांच्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये कोणतरी जॉबला अचानक तुला जॉब आला तर मग तिथं तर हिंदी मध्ये बोलला लागणार का तिथं तू आपल्या पंतप्रधानांना म्हणणार आहे या 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 गुड मॉर्निंग सर कस काय कुठे गेलता काळ बाई रिपोर्ट आणलं डॉक्टरनं गोळ्या दिल्या का लेमन गोळ्या दिल्या किती दिल्या अजून नाही म्हणजे डबा भरला आणि काय खाली अजून काय माझ्या गोळ्या तुझ्या कमीने एवढ्या गोळ्या झाल्या तरी तिला ते जायला माझ्याकडे बरे तर आज आमचा अजून मामा इथं आलेला आहे काय म्हटली फक्त हे शेवट शेवट लक्षात ठेव मी काय सांगितले सगळ्यांना नातवाला देणार आहे ना तुला भावना बघ खजळी मी माया करतोय मी म्हणते करून घाल म्हणून करून घाल म्हणणं हे करायचं काय आताच दे तू काय मी काय म्हणालो आई काय मी काय म्हणालो कोण अपेक्षा करायची नाही ना अरे अपेक्षा सोड नाती काय म्हणाले अगं आता आणखीच्या लग्नात आपल्याला सगळं करायला लागणार की आता मग कधी तू करायचं का आपण म्हणजे साधारणतः मुलगा करतो आपण नवा तू म्हण आपण नवा करतो मी करतो काय येऊन अक्षर जास्त टाकायचं बरं काही अंके रंगीत अक्षर आणत पांढरा त्याला रंगीत करत साधारणतः एक ट्रक तांदूळ बाजूल काय बोलायचं पोलीस पाटलाच्या पूर्वीचं लगीन पहिलं लगीन म्हटलं काय खोतांच्यातलं पहिलं लगीन म्हटलं काय 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 भाऊजी तू तांदळाचा गोडा होणार त्याने पोत ट्रक बरोबर आणणार तू भाऊजी द्यायला मी पाहिजे भाऊजी पोत्याचा हिशोब घालते लगीन अरे बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ लोण्यापेक्षा मऊ आहे तर ते लोणीत खायचं नाही म्हणून देऊ आणखी बर ननंद तुला पाहिजे काय नको तू सांगतोय नंदवर नेजावर निकिंजावर काय येत जाऊ नकोस काय
तुला माहिती आहे मला पण आता कळते ना थोडं थोडं पप्पा गेल्या दुकानला उशीर झालं काय नाही मला मामा सवय लागलं बसून मी काय करू काय दोन दिवस माझी दोन पोरं झाली अजून शिका लागल्या माझी दोन पोरं झाली उगा ती वहिनी पाच शंभर बोलत असते असं करा तसं करा तर घडणार म्हणून नाही बिचारा काल बघितलं मी वहिनीच मला सांगायला जरा लक्ष देत नाही नवरा म्हणून मी सरळ सांगितलं ऐकत नसला दोन काटपाड जायचं तरीच म्हटलं मामी आमची उडी वाढ का होती मामी कवा कवा मारलं मामी कवा लागत नाही मामाच नाही आणखी पुढे झालं की मामी जात आणखी जेवढी वय नाही की तुझं त्याच्यात डबल त्या घरात राहिली तरी पण असं जरा मी आमचं गुण घेतला आणि राहिलाच राहिला का नाही आमचं नाव ठेवतो असं राहायचं तसं राहायचं आता तर म्हण रे चांगलाय मामी बाकी कोणाला ठेवून घेत नव्हते तू माझ्याच होता बाबा आम्ही या कार्यक्रमात अजिबात नको एकच पत्र मी एकटाच राहत होतो आणि अख्या गजरवाडात कोणाच्या घरात जाऊन जेवत होतो विचारायला लागत नव्हतं विचारायला लागत नव्हतं अरे लोकांचं प्रेम मिळवलं अरे लोकांचं प्रेम मिळवलं मी त्यासारखा काय वास घेतला मग भजी भिजी नाही मी काय वाटत ते सांगत असते आणखी काय आणखी आले की मला कसं होतं म्हणजे काय माझं मन एक राहत नाही तिचं लग्न कवा एकदा करतो आणि तिला कवा एकदा घरात बाहेर काढतो लग्न झाल्यावर विचारणार नाही लग्न आणखी लगीन झाल्यावर पहिला व्हिडिओ आणखी आणि आणखीचा नवरा काय हम तो चले परदेश हम परदेश दारात आलाय प्लंबर